हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्केन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया सेकंड डेज प्ले, पहिल्या टेस्ट मॅचचा, भारत विरुद्ध इंग्लंड, जी राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हैदराबाद इथे खेळवली जात आहे. आणि दुसरा दिवस पण कम्प्लिटली टीम इंडियाच्या बॅटर्सनी डॉमिनेट केला. 302 धावा आपण स्कोर केला 87 ओव्हरमध्ये. 3.47 हा आपला रन रेट होता. कम्प्लिटली टीम इंडियाचा दिवस होता. आणि इंग्लिशचे जे स्पिनर्स आहे इंग्लंडचे, त्यांनी खूप वर्स्ट आणि खूप खराब बॉलिंग केली. आणि बेन स्टोक्सची जी ॲक्च्युली कॅप्टन्सी होती, पण ती पण खूप अनइमॅजिनेटिव्ह होती. आणि काय म्हणतात त्याला, की बॉलिंग पण खराब झाली आणि कॅप्टन्सी पण खराब झाली. त्याचा पुरेपूर फायदा टीम इंडियाच्या बॅट्समननी घेतला. जयस्वाल अनफॉर्च्युनेट, आपला स्कोर आत्ता आहे 421/7, 110 ओव्हर्समध्ये 15 एक्स्ट्राज पण इंग्लिश बॉलर्सनी खर्च केले, जे ॲक्च्युली खूप जास्त होतात. यशस्वी जयस्वाल फक्त 4 धावा ॲड करू शकला त्याच्या ओव्हरनाईट टोटलवर. अनफॉर्च्युनेटली तो 80 आउट झाला 74 चेंडूंमध्ये, 10 चौकार आणि 3 षटकार. कॉट अँड बोल्ड जो रूटनी त्याची विकेट घेतली, खूप लूज शॉट होता आणि तो खूप डिसअपॉइंटेड होता. त्याला माहिती होतं की मोठं 100 परहॅप्स एक डबल सेंच्युरी पण या पिचवर होती. थ्रूआउट द डे टर्न बघायला मिळाला, बट जे इंग्लिश मीडिया आणि बागुलबुवा दरवेळेला करते, की इंडियामध्ये ज्या वेळेला टेस्ट मॅच असते खूप रँक टर्नर्स वगैरे खेळतात, पहिल्या दिवसापासूनच बॉल एकदम कसं तरी स्पिन करायला लागतो, 2 ते 2.5 दिवसामध्ये टेस्ट मॅच संपून जाईल, असं बिलकुल हे पिच नाही आहे. टर्न नक्की आहे आणि टर्न बघायला पण मिळाला, पण तो खूप कमी वेळेला बघायला मिळाला, कारण इंग्लिशचे जे स्पिनर्स आहे त्यांची क्वालिटी ॲज कम्पेअर टू रविचंद्रन अश्विन म्हणा, अक्षर पटेल म्हणा किंवा रवींद्र जडेजा म्हणा, काहीच नाही आहे. समजा जर आपले स्पिनर्स अर्शवर आहे, तर इंग्लंडचे स्पिनर्स फर्शवर आहे. नो, काही त्यांच्यामध्ये पेनिट्रेशन नाही आहे, काही त्यांच्यामध्ये स्किल्स नाही आहे, ना इमॅजिनेशन आहे प्रत्येक स्पिनरमध्ये. सो जो रूट माझ्या मते ॲक्च्युली आजचा बेस्ट स्पिनर होता इंग्लंडसाठी. सो दॅट टेल्स यू की किती क्वालिटी इंग्लंडचे जे मेन स्ट्रीम किंवा फ्रंटलाईन स्पिनर आहे त्यांची पडून गेलेली आहे. बट एनीवेज, शुभमन गिल अनफॉर्च्युनेटली फक्त 9 धावा ॲड करू शकला, तो पण 23 आउट झाला 66 चेंडूंमध्ये, 2 चौकार त्याने लगावले. शुभमन गिल टॉम हार्टलीची पहिली टेस्ट विकेट पडला, बेन डकेटनी सिम्पल कॅच घेतला आणि परत एकदा शुभमन गिलची टेस्ट क्रिकेटमध्ये जागेवर प्रश्नचिन्ह या डिसमिसलनंतर निर्माण झाले आहेत. कारण प्रेस कॉन्फरन्समध्ये हेड कोच राहुल द्रविड हे स्वतः म्हटले होते की शुभमन गिल हा टॅलेंटेड प्लेअर आहे आणि आम्ही त्याला लाँग टर्मसाठी बॅक करू. आता ते स्क्वेअरली शुभमन गिलवर होतं की आपल्या कोचनी आपल्याला पब्लिकली सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कॉन्फिडन्स दिला आहे, सो त्याचा कॉन्फिडन्स सार्थ ठरवावा. बट अनफॉर्च्युनेटली गिल असं करू शकलेला नाही आहे. शेवटच्या 10 टेस्ट इनिंग्समध्ये शुभमन गिल फक्त एकदा 50 धावा करू शकला आहे. पुष्कळ एक्सपर्ट्स असं म्हणतात आहे की इट इज टाईम टू लुक बियॉन्ड शुभमन गिल. एक तर अभिमन्यू ईश्वरन म्हणा किंवा हनुमा विहारी म्हणा, किंवा खूप लोकांचं म्हणणं आहे सरफराज खानला पण मिडल ऑर्डरमध्ये चान्स दिला तर चांगलं राहील. बट आय थिंक सो, मी या टीम मॅनेजमेंट म्हणजे हेड कोच राहुल द्रविड, पारस मांबरे किंवा विक्रम राठोर आणि कॅप्टन रोहित शर्मा या जोडीचं समजा 2021 एंडपासून तुम्ही ॲनालिसिस केलं, तर तुम्हाला ॲक्च्युली जाणवेल की हे प्लेयर्सला टू द हिल्ट बॅक करतात. आणि माझ्या मते दुसरी आणि तिसरी टेस्ट मॅच शुभमन गिल नक्की खेळणार आहे. त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये त्याला दिवे लावणंच आहे, नाहीतर त्याच्यावरच तो स्वतःच्या पेरवल कुऱ्हाडी मारून घेणार आहे. के एल राहुलनी खूप मस्त इनिंग्स खेळली, 86 धावा केल्या 123 चेंडूंमध्ये, 2 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. ऑल अलॉंग द ग्राउंड खेळला, स्वीप शॉट पण त्यांनी खूप इफेक्टिव्हली खेळला, लेट कट, स्क्वेअर कट, कवर ड्राईव्ह, जे म्हणाल नाही तुम्ही, डाऊन द ट्रॅक पण त्यांनी त्याचे फीट खूप छान पद्धतीने वापरले, स्पिनला स्मॉदर केलं, जास्त बॉल टर्नच होऊन नाही दिला, ऑन द राईस पण पुष्कळ शॉट खेळले. आणि के एल राहुल आज नक्की सेंच्युरी डिझर्व करत होता. खूप चुकीचा शॉट खेळून तो आउट झाला, लूज स्ट्रोक होता. जे पण इंडियन बॅट्समन आउट झाले ते स्वतःला कोसत असतील की यार या पिचवर 100 होतीच रे होती. बट ठीक आहे, होत असतं टेस्ट क्रिकेटमध्ये. हार्टलीनी परत विकेट घेतली, रेहान अहमदनी के एल राहुलचा कॅच घेतला. सेम प्रॉब्लेम विथ श्रेयस अय्यर, तो शुभमन गिलचा आहे. 35 धावा केला 63 चेंडूंमध्ये अय्यरनी, 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने. तो फुटवर्कचा त्यांनी खूप छान इस्तेमाल केला, तो खूप कम्फर्टेबल वाटत होता क्रीजवर. बट वन्स अगेन, जो शॉट खेळायला नाही पाहिजे तो शॉट खेळला आणि हार्टलीने एक सोप्पा कॅच घेऊन टाकला. कॅमेरा श्रेयस अय्यरची रिॲक्शन दाखवत होता, तो खूप डिसअपॉइंटेड होता आणि वाय नॉट. रवींद्र जडेजा सध्या 81 नॉट आउट आहे 155 चेंडूंमध्ये, ज्याच्यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. खूप मस्त त्यांनी इनिंग्स खेळली.
ऑलराऊंड द ग्राउंड खेळले आणि दोन षटकार जे ॲक्च्युली त्यांनी जो रूटला मारले होते ते एकदम नेत्रदीपक षटकार होते. वन्सला टूजमध्ये कन्वर्ट केलं आणि तुम्हाला ॲक्च्युली विसरून चालणार नाही की ज्यावेळेला रवींद्र जडेजा आणि के एल राहुल क्रीजवर होते त्यावेळेला इंडियाची लीड फक्त 70 होती. सॉरी 70 रन ॲक्च्युली आपण मागे होतो आणि आपल्या 4 विकेट्स पडून गेल्या होत्या. समजा रवींद्र जडेजा किंवा के एल राहुल या दोघांपैकी एक जरी आऊट झालं असतं तर जसं इंग्लिशमध्ये म्हणतो की फ्लड गेट्स ओपन झाले असते. आणि डिस्पाईट द फॅक्ट दी इंग्लिश स्पिनर्स हे खूप इनइफेक्टिव्ह आहेत ॲक्च्युली, त्यांना एक ओपनिंग मिळून गेली असती आणि जी आपली लीड आत्ता सध्या 100 पण वर आहे ती ॲक्च्युली काहीतरी 50 वर असती आणि इंग्लंड तरी टेस्ट मॅचमध्ये बनून असतं जी आत्ता केस नाही आहे. सो जी पार्टनरशिप के एल राहुल आणि रवींद्र जडेजाने केली ती ॲक्च्युली मॅच डिफायनिंग पार्टनरशिप आहे. श्रीकर भरतनी 41 धावा केल्या 81 चेंडूंमध्ये ज्याच्यामध्ये 3 चौकारांचा समावेश होता. जो रूटने त्याचा LBW काढला, ॲक्च्युली तो पण अंपायर्स कॉल होता. श्रीकर भरतनी 3 चौकार लगावले जे बॅड डिलिव्हरीजला त्यांनी स्मॅश करून टाकलं एकदम. बट त्याच्या पण मनात राहून गेलं असेल की यार आपण 2nd 50 आपल्या टेस्ट करिअरची स्कोर करू शकत होतो. बट एनिवेज रविचंद्रन अश्विन अनफॉर्च्युनेटली 1 वरच रनआउट झाला. अश्विन जडेजामध्ये मिसकम्युनिकेशन झालं, हार्टलीने रनआउट केला आणि अक्षर पटेलनी शेवटी खूप चांगली एंटरटेनमेंट प्रोव्हाइड केली. 35 धावा केल्या 62 चेंडूंमध्ये ज्याच्यात 1 षटकार आणि 5 चौकार आणि दिवसाचे जे शेवटचे 3 बॉल होते 4-6-4 पूर्ण धुऊन टाकला स्पिनरला. कारण इंग्लंडचे जे थोडेसे आय थिंक सो मी थोडासा चांगला वर्ड यूज करतो आहे बट टॅक्टिक्स ॲक्च्युली खूप चीप होते इंग्लंडचे. त्यांना माहिती होतं की आपण टेस्ट मॅचमध्ये आता खूप मागे आहोत, त्यांनी मुद्दामून त्यांचा ओव्हर रेट स्लो करायचा प्रयत्न केला. बट अक्षर पटेलनी काय केलं, 3 चौकार षटकार चौकार लगावले आणि त्यांना फेच करायला लावला स्टेडियममधनं बॉल की तुम्हाला लेट करायचं आहे ना, घ्या बाबा असा आता तुमचा जीव हे पळत बसा आणि लेट करा. सो ऑल इन ऑल आणि ॲक्च्युली या टेस्ट सायकलमध्ये इंग्लंडला पिनलाइज पण केलं होतं ICC ॲशेसमध्ये की त्यांचा ओव्हर रेट खूप स्लो होता. आता परत परत ते तेच चाळे करतात, त्यांना कळून चुकलं आहे की आपण हरणार आहे. सो एनिवेज आपण इंग्लंडच्या बॉलर्सचे ॲनालिसिस करूया. मार्क वुडनी 13 ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या. तो ॲक्च्युली त्याच्या रन रेटवर नका जाऊ पण एक डिलिव्हरी तर त्यांनी 151.2 किलोमीटर्स पर आवर म्हणजे त्यांनी त्याची बॅक बेंड केली. रिव्हर्स स्विंगसाठी ॲक्च्युली तो लुक करत होता, कन्व्हेन्शनल स्विंग पण त्याला थोड्या प्रमाणात मिळाला बट तो विकेट नाही घेऊ शकला. माझ्या मते कमीत कमी अजून 5 ते 6 ओव्हर बेन स्टोक्सनी जास्त द्यायला पाहिजे होता मार्क वुडला. सगळ्यात मोठी ट्रिक इंग्लंडनी कुठे मिस केली, इन प्लेस ऑफ टॉम हार्टली त्यांनी जेम्स अँडरसनला खेळायला पाहिजे होतं. कारण टॉम हार्टलीपेक्षा बकवास बॉलिंग तर जेम्स अँडरसनने नक्कीच केली नसती, त्यांनी ॲटलिस्ट एक एंड कंट्रोल तर केला असता. जसं की तुम्हाला आठवत असेल की मागच्या टोरवर इंग्लंडची 1 टेस्ट मॅच जिंकली, रिव्हर्स स्विंगवर त्यांनी अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिलचा एकदम फॅब्युलस बोल्ड काढला जेम्स अँडरसननी. सो दॅट वुड हॅव बीन अ गुड ऑप्शन बट एनिवेज नेक्स्ट टेस्टमध्ये इंग्लंडला परत त्यांचे टॅक्टिक्स रिथिंक करावे लागतील. टॉम हार्टलीने 2 विकेट्स घेतल्या खरी पण 25 ओव्हरमध्ये त्याला 131 धावा पडल्या. एकतर तो इधर 2 शॉट असतो नाही तर एकतर 2 फुल असतो, ना त्याला क्रीजचा नीट इफेक्टिव्हली वापर करता येतो आहे, ना त्याची स्पीड तो चांगल्या पद्धतीने वेरी करू शकतो आहे. तो एकदम एक्सपोज होऊन गेलेला आहे. जॅक लीचला विकेट नाही मिळाली बट त्यांनी बॉलिंग छान केली, कंटेनिंग जॉब केला. 25 ओव्हरमध्ये 6 मेडन्स 54 रन आणि काल रोहित शर्माची 1 विकेट. रेहान अहमदनी 23 ओव्हरमध्ये 3 मेडन्स 105 रन 1 विकेट. त्याच्याकडे पण फक्त गुगली आणि स्लोअर म्हणजे काय म्हणतात त्याला की एक स्लायडर टाईप बॉल आहे, बाकी त्याला व्हेरिएशन्स डेव्हलप करावे लागतील. त्याची पण लेंथ एकतर 2 फुल असते नाही तर 2 शॉट असते, ज्याचा खरपूस समाचार इंडियन बॅट्समन घेतात. आणि जो रूट वॉज द बेस्ट बॉलर, तुम्ही समजू शकता की इंग्लिश स्पिनर्सची या 3 किती दयना आहे की जो रूट सारखा पार्ट टायमर इज द बेस्ट बॉलर. 24 ओव्हर 2 मेडन 77 धावा 2 विकेट. सो ऑल इन ऑल टीम इंडियाकडे मस्त लीड आहे आत्ता आणि ही टेस्ट मॅच इंग्लंडनी तर विसरूनच जावं. नेक्स्ट टेस्ट मॅचची माझ्या मते आत्तापासूनच तयारी करायची की केवढा जास्त आपल्याला स्कोर एक्सटेंड करता येईल तेवढं बघायचं. आपण डिक्लेरेशन करतो का रवींद्र जडेजा होपफुली उद्या 100 स्कोर करेल किंवा अक्षर पटेलच्या 50 थांबू, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. सो ऑल इन ऑल अ डे विच कम्प्लिटली बिलॉंग टू टीम इंडिया आणि इंग्लंड नीड्स टू गो बॅक टू द बोर्ड आणि परत त्यांना त्यांची स्ट्रॅटेजी रिथिंक करावी लागेल. सो तुम्हाला माझ्या 2nd डेजचे ॲनालिसिस हे कसे वाटले हे जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन बाय, आणि तुम्हाला गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.